ह्याला जास्त इकडे या, काय वय बघा कसं दिसतं या बघा. आता इथे इथं पाणी मग पायगाव त्यात बघा, हो एक दोन पलीकडे तिकडे एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळावी फणी, सोळावी फणी गोंडा फणी सतरावी ती एका काळाची सतरावी. साहेब नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी महेश जवाहर जगताप, पंधरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तर आपण विश्वास कोकणे सरांकडून ह्या केळीच्या खोडवा केळीच्या प्लॉटसाठी हो वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन पहिल्यांदा किती तारखेला घेतलं होतं? एक 23 तारखेला 23 तारखेला 23/11 रोजी 23 नोव्हेंबर 2023. आणि सोडलं किती तारखेला? 1 तारखेला 1 डिसेंबर 2023. ओके. आणि आज तारीख काय बरं? आज तारीख आहे 16 जानेवारी 2024. म्हणजे जवळपास आपलं 46 दिवस सर, 46 दिवस झाले हे का नाही? हो. तर मला काय म्हणायचं आहे, तुमच्या आहे या पद्धतीमध्ये सरांनी तुम्हाला आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं रोहर आणि ग्रुथर सिलिकॉन झिंक हे दिलेलं आहे. दिलेलं. तर हे दिल्यानंतर तुमच्या ह्या प्लॉटमध्ये अगोदरचा सरांनी तुम्ही नसताना एक व्हिडिओ काढलेला आहे. हो बरं. परत मला वाटतं काहीतरी तुमच्या कालच्या किती तारखेला व्हिडिओ घेतलेला आहे? 1 तारखेला का? 6 तारखेला 6 जानेवारी 2024 व्हिडिओ घेतला आहे. आणि आज थोडक्यात 16 जानेवारी 2024 म्हणजे 46 दिवस झाला, आज तिसरी अवस्था म्हणाय काय हरकत नाही. हो. मग मला काय म्हणायचं आहे, तुमच्या आहे ह्या पद्धतीमध्ये हे ॲड केल्यामुळं असं एक वेगळे पण तुम्हाला काय वैयक्तिक जाणवते? वेगळे पण म्हणजे त्याची ग्रोथ एकदम व्यवस्थित आहे, पानांमधील अंतर आणि खोडव्याची जी ग्रोथ पाहिजे ती त्या पटीत चांगली आहे. म्हणजे जो आधी मी खोडवा बघितलेला ना, आत्ताचा खोडवा बघितलेला, तर त्याच्यामध्ये भरपूर फरक दाखवतो मला. 46 दिवसात तुमच्या नजरेला जे पाहिजे होतं हां ते मिळालं. मिळालं. कारण मला काय म्हणायचं आहे बघा, जर जेवण करून जर पोट भरलं हे जे समाधान त्या स्वतःलाच नसन तर जास्त बोलण्यात काय मजा नाही. तसं मला काय म्हणायचं, तुम्ही वापरलं आणि वापरल्यावर जी नजरेला दिसते तर आता दिसून जर समाधान तुम्हीच नाही मानली तर तुम्हाला कुठलाही मार्गदर्शक ह्या मार्केटमधला कुठल्याही कंपनीचा तुम्हाला मार्गदर्शन करायसुद्धा बांधावे येणार नाही. खरं म्हणजे माझा स्पष्ट शब्द आहे. नाही खरं. म्हणजे मी म्हणत नाही की आमचीच कंपनी, कुठल्याही कंपनीचा मार्गदर्शक असू द्या, त्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही जर वापरताय आणि तुम्हाला नजरेला दिसून जर तुम्ही मान्य करीत नाही तर मग ते थोडक्यात झोपीचं स्वांग घेतल्यासारखं होतं की झोप नाही पण मी झोपलोय नाही आहे ना. आणि आपण एकमेकाला खरं बोलणं गरजेचं, तुम्ही पण आणि आम्ही पण, कारण खरं बोलल्यावर आपल्याला काय तरी सुद्धा बोललो मी की केमिकलचे डोस आहे ते माझे प्रॉपर नव्हते, तरी सुद्धा तो प्लॉटचा जो ग्रोथ आहे ना तर मला अपेक्षेपेक्षा चांगला आहे. म्हणजे बघा शेड्यूल पण कमी झालेलं आहे केमिकलचं आणि ह्याचं वापरल्यामुळे त्याची ग्रोथ जी ती एकदम चांगली आहे. तुम्ही हे आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं कोकणे सरांकडून मार्गदर्शन घेतल्यावर तुमचा भेसळ वगैरे केमिकल वॉटर सोलेबल काय दिलेलं? कमी प्रमाणात झालेलं आहे, एकदम कमी प्रमाणात. म्हणजे निम्म्याने 50% म्हटलं तरी चालेल. हा म्हणजे जे मी 4 दिवसाला सोडत होतो ते कमीत कमी 10 दिवसाला 12 दिवसाला चाललेले आहेत. हा म्हणजे आम्ही तुम्हाला विचार नाही पण तुम्ही का सांगताय की तुम्हाला ते जाणवलं? मी शेड्यूल फॉलो करा. आपण विचारलंय का फर्टिगेशनचं? हा. मग बघा मला काय म्हणायचं, आपल्या वापरा बायोऑर्गॅनिकचा एक उद्देश आहे की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे. त्यांच्या बोलण्यातूनच होतं असं की तुम्ही तो खर्च कमी करा आणि तुम आमचं वापरून बघा, तर ते वापरलं आणि खर्च पण ऑटोमॅटिक माझा कमी झाला आहे ह्याचं तर मला जाणवतं आहे. म्हणजे विशेष असं आहे, तुम्ही बोलताय ते एकदम खरं आहे. जर आपलं काहीतरी दुखायला लागलं तर आपण दवाखान्यात जातो, पीक प्रॉब्लेममध्ये आलं तर आपण जास्त खतं देईन, जास्त स्प्रे घेईन, काही करीन, पण पीक जर बरं दिसत असेल तर तुम्ही आत्ता बोललेले शब्द बरोबर बाहेर निघतात. कोणते? की मी पहिलं 4 दिवसाला सोडत होतो, आता 8 ते 10 दिवसाला सोडतो बाबा. 8 ते 10 दिवसावरती गेलेले बरोबर बरोबर. पण ते प्रॉब्लेम मध्ये असतात, तुम्ही आहे ते शेड्यूल चालू ठेवलं असतं बरोबर आहे, पण तुम्हाला फरक दिसला. फरक दिसला. तर जे काय मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्या मार्गदर्शनावरती वापरा बायोऑर्गॅनिकच्या तुम्ही खूप समाधानी? अजून तरी खूप समाधानी. आता नवीन प्लॉटला सुद्धा मी वापरलेले, त्यांनी ह्या खोडव्यालाच वापरलं आणि दुसरा डोस त्यांनी आता घेतला, दुसरा पण तुम्ही कंटिन्यू केला आणि तुम्ही लागण पण केलेली आहे. हो, लागणीनुसार त्यांनी कंटिन्यू चालू केले. चालू केले. आता तुमचा एक विश्वास असला खोडव्या मिळाल्यामुळे आपल्याला तो पहिल्यापासून वापर लागणीला काय म्हणतात फर्स्ट टू लास्ट करायचंय. मग आज आपण त्या पण प्लॉटची एक पूर्वावस्था काढून ठेवू. चालेल. ओके. दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कडून, विश्वास कोकणे सरांकडून, आमच्या रामेश्वर गोगरे सरांपासून तुमचे पण आभार. सर नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं मोठ्या आवाजात. माझं नाव महेश जवाहर जगताप, कंपोस्ट 15, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आपण 16 जानेवारी 2024 ला
पूर्वावस्थेचा व्हिडिओ काढून तुम्हाला कोकणे सरांनी मार्गदर्शन दिलं तर त्या केळीला खोडव्याला खोडव्याला आणि तुम्ही खोडवा धरला होता हो आणि तुम्ही एक का दोन डोस काय ती व्हिडिओ मध्ये आहे व्हिडिओ आपल्याकडून चुकायला नको. आणि त्या पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितले तुम्हाला रिझल्ट भेटला आणि मी पुढे कंटिन्यू करणार. तर आता हा खोडवा हार्वेस्टिंगच्या अवस्थेला आहे कुठतरी म्हणजे पूर्ण वेन झालेली बऱ्यापैकी 90% वेन झालेली. हा आपण थोडस आतमध्ये पण आता आम्ही आपण धावण्याचा प्रयत्न करू. येन झालेली गड कमळ आणि फणीट लांब पण आपण आहे या लोकेशनला आता सध्या तर उभा आहे बरोबर आहे. हो तर तुम्ही आतापर्यंत याला किती डोस झाले? मी येऊन गेल्यानंतर त्याच्यानंतर दोनच डोस झाले परत दोन डोस त्याच्या आधी जे काय असेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍड केल्यामुळं तुमच्या बरोबर जे काय खोडवे त्याच्यात आपल्या एक असा वेगळा फरक म्हणलं तर खोडव्याचं जर बघितलं तर लागणीपेक्षा कमी फण्यांची संख्या असते असं काहींचं म्हणणं आहे. आणि माझं उलट झालंय लागणीला माझ्या 8-9-10 फण्या होत्या 10 मॅक्झिमम फणी होती त्याला 9-10-11 म्हणजे 10 पुढे सगळ्या फण्या आहेत. लय आवाज जायची गरज सुद्धा नाही. आलो सुटला करतो मी तुला तुम्हाला आता मी फक्त कुठली भेटा हे दारा हे दारा आपण एक फणी बघा इथं किती भरतात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 तसंच यावं इथं पण बघितलं तर आपण यावं ही पण गड बघू यावं किती फाणी फाणी किती बघायला जास्त 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पडलेला एक घड इथं त्याला 13-14, 13-14 खाली 11-11 इथं 12 फणी धरली 13 म्हणजे लागणीला मॅक्झिमम माझ्या 10 होत्या मॅक्झिमम हे बघा कसं आता इथे इथं फाण्या मापाय गावतात बघा हो 1, 2 रे पलीकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 गोंडाफणी 17 ती एका काळाशी 17 का नाही ही एक आपण अंदाजपत्र का बघतोय की खरंच बाहेर बोलतोय तसा आता आहे कारण खोडव्याला लागण्यापेक्षा खोडवा इकडे इकडे बघा बघत सर आणि हाईट ही जर बघ मला दाखवला कारण की मी लागणीला म्हटलं आता यावेळेस प्लॉट गेला 6, 7, 8, 9, 10, 11 आता मिनिमम 11 हिकडे हिकडे हे बघा ही बघा ही जी आपण आता जी मागणं तुमची येऊन झाली बघा डिस्टन्स बघा 1 काही नाही खरंच नाही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 खोडव्याला आणि पाण्यातलं अंतर वगैरे सगळं व्यवस्थित दांडा सगळं व्यवस्थित गुंडा वगैरे चांगला गुंडाची साईज आणि उंची रोपांची त्याच्यामुळे पाण्या चांगल्या पडलेल्या आता ह्या माझ्या वादळामध्ये जे भरपूर वारं सुटलं होतं त्यात भरपूर प्लॉट झोपले सर आपल्या प्लॉट मध्ये किती झाडं पडली आपल्यामध्ये सुरुवातीची म्हणजे पहिल्या ह्याच्यातली लेट वेन झालेली 5 झाडं जी होती 5-7 झाडं तेवढीच फक्त पडलेली बाकी काय बाकी नाही बाकी त्यावेळेस वेन चालू जस्ट झाली होती काय का असा ना पण मी मुद्दाम काय विचारतोय की बऱ्याच जागेवर मला एक जाणं होतंय वेगळं निसर्गाच्या पुढे कुणीच जाऊ शकत नाही पण जे हकीकत आहे ते सांगणं पण गरजेचं आहे की बरेच प्लॉट झोपले पण जेवढे काही शेतकऱ्यांनी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरले त्यांचे पण बरेच पल्लं एक टक्केवारीत जर बोलायचं म्हणलं कमी प्रमाण तर एकदम प्रमाण कमी म्हणजे एक थोडस निसर्ग सुद्धा ऑर्गॅनिकला स्वीकारतोय असं म्हणायला हरकत नाही. खरं खरं एक त्या शब्दावर जर बोलायचं म्हणलं तर निसर्गाला सुद्धा मान्य वापरा बायोऑर्गॅनिक ज्या वेळेस आपण देतोय ती झाड पडत नाही म्हणजे मी म्हणतो निसर्गाने पण मान्य केले असं म्हणावं लागेल. बरोबर तर तुम्ही ही घेतलेला जो रिझल्ट आहे हा ना तेच की त्याच्यामुळेच आपल्याकडून पण तिथं घडतंय तसं म्हणून उद्गार तसे निघत गल्लं नाही तर मी बोलू शकत नाही आणि बोलत तुम्ही एका शब्दात म्हणतात साहेब चुकीचं बोलता चुकीचा संदेश देऊ ना. खरं बरोबर आहे. तर तुम्ही आज शेतकरी दिन आहे सर्व शेतकऱ्यांचं अगदी मनपूर्वक मनापासून खूप शुभेच्छा. आज शेतकरी दिन आहे त्या निमित्ताने आम्ही हा एक व्हिडिओ काढून शेतकरी मित्रांना एक नवीन कल्पना नवीन दिशा नवीन टेक्नॉलॉजी जे काही शेतकरी वापरतात तर 34 कंट्रींची टेक्नॉलॉजीची खासियत शेजारी झेंडू आहे कलकत्ता आणि ही खोडवा किळी आहे तर दोन्हीतलं पण प्लॉट मधले जे काही बदल आहेत हे सरांनी वापरलेले आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. आपण सर शेतकरी मित्रांना काय सांगू शकाल कारण ही खोडवा आपण दरला याला टेक्नॉलॉजी वापरली इथून मागे तर मी रासायनिक शेतीच करतो पूर्ण
आता वापराचं ऑर्गॅनिक वापर वापरा ऑर्गॅनिक म्हणून, तर दोन्हीचं कॉम्बिनेशन कोकणे सरांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण वापरतोय, त्याचा रिझल्ट एकदम व्यवस्थित मिळालाय मला, एकदम चांगला समाधान क्रॉस केलंय ना. नक्कीच नक्कीच, केळीच्या खोडव्याच्या ह्याच्यात तर नक्कीच. हा कारण विषय कसा आहे, तुम्ही बोलू शकतो आपण, आपल्या डोळ्यांना जे दिसतंय पटतंय तेच करतोय आपण, रोज करतोय काम शेतामध्ये, त्यात जो बदल दिसतोय तो आपल्याला जाणवतोय, आपण ते बोलतोय. तर तुम्ही वापरा बाय ऑर्गॅनिक या कंपनीला जी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीकडून कॅमेरा धरलेले समाधान भगत सरांकडून गजानन साळुंके सर करमास तुम्हाला कोकणे सरांची व्हिजिट लाभली आणि त्यांच्याकडून तसंच मेडिकल सर त्यांच्याकडून आणि सर्व मार्गदर्शकांकडून तुम्ही जसं गेलं तसं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना माहिती दिली त्याबद्दल आमचं वापरा कंपनीकडून तुमचं एकदा खूप खूप तुमच्या आभार.